आणि आता थेट जाऊयात खासदार डॉक्टर अनिल बोंडे बोलतायत. अमरावती लोकसभेमध्ये 2 दिवसाच्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की कमळावरच अमरावती लोकसभा लढवल्या जाईल, भारतीय जनता पक्षाकडे ही जागा असेल आणि त्यामुळे निसंदिग्धपणे भारतीय जनता पक्ष ही निवडणूक लढवणार आहे अमरावती लोकसभेमध्ये आणि सर्व कार्यकर्त्यांची त्याचप्रमाणे सर्व जनतेची इच्छासुद्धा हीच आहे की अमरावती लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा कमळावर निवडणूक लढणारा असावा, भारतीय जनता पक्षाचा असावा आणि लोक प्रत्यक्ष मोदीजींना मतदान करायला मोठे उत्सुक आहेत आणि मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता आणि यावेळेला 400 पार करण्याकरता अमरावतीचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असावा अशी लोकभावना आहे आणि त्यामुळं प्रत्यक्ष व्यक्ती म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरेपर्यंत जरी नाव जाहीर झालं तरी लोकांना काही हरकत नाही. दुसरीकडे ही गोष्ट खरी आहे की हा मतदारसंघ अगोदर युतीमध्ये शिवसेनेला होता, मागच्या वेळेला आनंदरावजी अडसूळ पराभूत झाले होते आणि दावा करणंसुद्धा त्यांचा हक्क आहे, परंतु जनमानसातली भावना आताच्या परिस्थितीत आता घडलेल्या या 5 वर्षातल्या घडामोडीमध्ये संपूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. भारतीय जनता पक्षाला मतदान केलं पाहिजे, कमळावर मतदान केलं पाहिजे ही कार्यकर्त्यांची आणि लोकांची मनातली भावना आहे आणि त्यामुळं दावा करणं अलग परंतु लोकांच्या भावनेचा आदर करून हा भारतीय जनता पक्षाला मतदारसंघ असावा आणि प्रत्यक्ष मोदीजींना मतदान करता यावं अशी भावना आहे, त्याचा आदर निश्चितपणे राखला गेला पाहिजे.